नमस्कार, स्वयंपाकघर .com मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीज जास्त जलद बघता येतील. त्याचप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट अवश्य करा. आपली उन्हाळी एक्सप्रेस आता कैरीपासून आंब्यापर्यंत आली. आंब्याचे विविध प्रकार आपण नेहमीच खात असतो. आज आपण बघणार आहोत एक वेगळा, खूप छान असलेला आंब्याचा रस घातलेला भात. आंब्याच्या भातासाठी आपल्याला लागतील आंबे, तांदूळ, लवंग आणि बेदाणे, साजूक तूप, साखर, मीठ आणि पाणी. आता आपण आंब्याचा भात करणार आहोत. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण पाणी उकळत ठेवायचं आहे. आपल्या तांदुळाला जेवढं पाणी लागतं तेवढ्यापेक्षा थोडं कमी पाणी घालायचं. माझ्या तांदुळांना 5 भांडी पाणी लागतं, तर मी हे 4 भांडी पाणी घालते. म्हणजे मग तो तांदूळ शिजेल आणि त्याच्यामध्ये आमरस घातल्यावर तो पूर्णपणे शिजेल. हे पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. आता आपण भात करायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी पहिल्यांदा हे 2 चमचे साजूक तूप मी त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये घातलेलं आहे. त्याच्यावरती गॅस मिडियम ठेवायचा आणि त्याच्यावरती 1-2 लवंगा टाकायच्या. त्याच्यानंतर हा तांदूळ जो आहे तो मी 1 तास आधी धुवून ठेवला होता, म्हणजे तो असा मोकळा होतो आणि परतायला आपल्याला सोपा जातो. आता आपण तो तांदूळ घालणार आहोत. तो तांदूळ घालून झाल्यानंतर तो चांगला परतायचा आहे, कोरडा व्हायला पाहिजे, म्हणजे आपला भात मोकळा होईल. हा जर तांदूळ तुमचा व्यवस्थित परतलेला नसेल तर तुमचा भात मऊ होईल, गोळा होईल. त्यामुळे हा चांगला परतून घ्या. तांदूळ चांगला परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडेसे बेदाणे आणि त्यानंतर 1 चिमटीभर मीठ आणि हे सगळं परत ढवळून घेणार आहोत. हे ढवळून झाल्यानंतर चांगलं आपण जे मगाशी पाणी ठेवलं होतं ते असं उकळायला लागलेलं असलं पाहिजे. ते पाणी ह्या भातामध्ये घालायचं, सगळा तांदूळ सारखा करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून 5-7 मिनटं हा भात होऊ द्यायचा आहे. आता आपण झाकण काढून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपला भात व्यवस्थित झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत, कारण आमरस किती गोड असला तरी भातात घातल्यानंतर त्याची गोडी थोडी कमी होते, म्हणून ती साखर घालायची. आणि ज्या भांड्यांनी तांदूळ घेतले होते त्या भांड्यांनीच आमरस घालायचं आहे आणि हे सगळं ढवळायचं. म्हणजे ते सगळं एकत्र झालं की बाजूनी परत एकदा आपण तूप सोडणार आहोत. आणि हा रस जो आहे हा शक्यतो केशर आंब्याचा वापरावा, म्हणजे त्याला रंग आपोआपच सुरेख येतो. आणि परत एकदा झाकण ठेवायचं आहे. आपण झाकण उघडून बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला भात किती सुरेख पद्धतीने तयार झालेला आहे. आता ह्याला आपण बाजूनी परत एकदा चमचाभर तूप सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून परत एकदा 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवणार आहोत. हा भात शक्यतो स्टीलच्या किंवा अशा प्रकारच्या पितळेच्या कलईच्या पातेल्यातच करावा.